सोलापुरातील निवृत्त पोलीस उपअधीक्षक शिवचरित्रकार मुसा खान यांनी लिहिलेल्या छत्रपती शिवरायांची धर्मनिरपेक्षता या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, सविता राजे भोसले, शहर काझी अमजद अली, प्राध्यापक अर्जुनराव तनपुरे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, प्रकाश शिंदे, ज्योतिराम पवार, प्रशांत पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सोलापुरातील फडकुले सभागृहात करण्यात आले. यावेळी कुशाग्र वागस आणि जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी यांचा पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मनोगत व्यक्त करताना पुरुषोत्तम खेडेकर यांनी छत्रपती शिवरायांची धर्मनिरपेक्षता याबाबत भाष्य केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज्या लढाया झाल्या त्यावेळेमध्ये त्यांनी कधीही कुठेही मुसलमान हा शब्द वापरलेला नाही, ख्रिश्चन हा शब्द सुद्धा वापरलेला नाही, तर इराणी म्हणा, इराकी म्हणा, टोपीकर म्हणजे इंग्रजांना सुद्धा कधी त्यांनी ख्रिश्चन म्हटलेलं नाही. की आज तागायत तरी कुठल्याही इतिहासकाराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुस्लिम सैनिकाने किंवा सरदाराने शिवाजी महाराजांना धोका केला, दगा दिला अशाचं एकही उदाहरण पुढे आलेलं नाही. शहर काजी अमजद अली यांनी देखील यावेळी प्रभावी भाषण केले. माइलेज को गेन करने के लिए, पॉलिटिकल एजेंडे को फुलफिल करने के लिए बाबरी मस्जिद का नाम बहुत इस्तेमाल किया गया. अपनी जाति फायदे को हासिल करने के लिए, द्वेष और नफरतें पसरने के लिए, फैलाने के लिए बाबर के नाम से बनाई गई मस्जिद का नाम बहुत लिया गया. अरे थोड़ा तो आप समझते इस बात को. मैं उनसे कहना चाहता हूं जिन्होंने नफरतें फैलाई कि थोड़ा तो इस बात की हया करते कि तुमने बाबर के नाम से बनाई गई मस्जिद के जरिए से नफरतों को तो फैलाया, लेकिन हमारे छत्रपति शिवाजी महाराज ने जो मस्जिद को तामीर किया था, शिवाजी महाराज की मस्जिद का भी नाम अगर आप लेते तो यकीनन लोगों में मोहब्बतें आम होती. विरोधी पक्ष नेते अमोल शिंदे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. सोलापूर एक असं शहर आहे की सोलापुरामध्ये बघितलं असेल तुम्हाला, सगळ्यांना ज्ञात आहे की सगळ्या जाती धर्माचं तितक्याच प्रालंब असलेले हे शहर, आणि या शहराची आतापर्यंतचा जो इतिहास होता तो एक वेगळा होता. एक स्फोटक असं, एक विचारहीन असलेलं शहर असं पहिलं असं काहीतरी होतं. पण जेव्हा जेव्हा खेडेकर साहेबांच्या विचाराने आपण सेवा संघ काम करू लागलो तर या शहरामध्ये काय क्रांती घडू शकली आहे तुम्ही आता बघितलं असेल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम गायकवाड यांनी केले.